13-14 किलोची आहे, रोजच्या रोज सुरमई येतात. अशा ही बघा मोठी आहे एकदम. बांगडा मोठा पाहिजे तर बांगडा मोठा पण मिळेल आपल्याला. पापड ह्याच्यापेक्षा पण मोठी आहेत. कोळंबीचं लोणचं आहे. इथे करतात सुरमई फ्राय आणि इथे बाजूला बोंबील फ्राय होतात. नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहात ना मंडळी? मी आता आली आहे रत्नागिरीमध्ये. मी इथे याच्या आधी कम्युनिटी पोस्ट केली होती आणि तुम्हाला विचारलं होतं की जर मी रत्नागिरीत जाते तर मला जेवायला कुठे जायला हवं. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी म्हणजे शेकडो कमेंट आल्या होत्या की रंजिता तू हॉटेल आमंत्रणमध्ये जा, ताई तू हॉटेल आमंत्रणमध्ये जा. तर आता मी आली आहे रत्नागिरीच्या हॉटेल आमंत्रण येथे आणि इथे काय लिहिलं आहे, आठवण घरची चव आपुलकीची. मी माझ्या फॅमिलीसोबत आलेली आहे मंडळी, तर चला आतमध्ये जाऊया आणि विचारूया माशांचे प्रकार कोणते कोणते आहेत ते. आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जसं की सांगितलेलं आहे की चव खूपच भारी असते, तर आता मध्ये गेल्यावर मला कळेलच कशी आहे ती चव. चला या. ही बघा, ही आहे इकडची सिटी. छान आहे, स्पेशियस आहे. नमस्कार. नमस्कार भाऊ. भाऊ तुमचं नाव? सिद्धेश कदम. तुम्हीच आहात का? होणार हो. भाऊ मी जेव्हा इथे येणार होते ना तेव्हा मी कम्युनिटी पोस्ट केली होती, शेकडो कमेंट होत्या की रंजिता तू हॉटेल आमंत्रण मध्ये जा, ताई तू हॉटेल आमंत्रण मध्ये जा. कारण ते मला आता तुम्ही सांगा. आम्ही आता हॉटेल आमंत्रणला 2001 पासून आपण चालू केलं आहे. 22 वर्ष पूर्ण झाले हॉटेल आमंत्रणला. जेटी जवळ असल्यामुळे आम्ही मासे वगैरे इकडनंच घेतो. फ्रेशचे रोजच्या रोज आणले जातात, ताजे ताजे मासे. सकाळ संध्याकाळ रोजच्या रोज मासे येतात इकडे, स्वतःच आम्ही जातो आणायला. अच्छा. हा टीम वर्क आहे, एकट्यामुळे हॉटेल आमंत्रण उभं नाही आहे. आज आतमध्ये वेगळा स्टाफ आहे, बरं अर्धा स्टाफ नाशिकमध्ये गेलेला आहे. वडील आहेत, आई आई होती आता नाही येते. आम्ही सगळं मिळूनच सगळं उभं केलेलं आहे. आता परत नाशिकमध्ये पण आम्ही ओपन केलं आहे, 1 महिना झाला आहे आत्ताच. 99% बोला तुम्ही, 100% 101% बोला. देणं पण खूप मोठी गोष्ट आहे ना. कारण का माझ्याबरोबर जुने लोक आहेत, 16-17 वर्षाची आहेत, 22 वर्षाची आहेत, काही लोकांना 20 वर्ष पण झालेली आहेत. अडीअडचणी येतातच, मागे पुढे कोण ना कोणतरी बोलतं. आम्ही सगळ्यांनाच सफिशियंट व्यवस्थित फूड, कधी कधी मागे पुढे 19-20 होतं, होऊ शकतं. माणूस आहे, मशिनरीज नाही आहेत आपल्याकडे या याच्यामध्ये, त्यामुळे 19-20 होतं ह्या याच्या. आपण ह्या याच्यामध्ये आमचा जास्तीत जास्त प्रयत्न काय असतो, लोकांना जास्तीत जास्त फूड चांगलं देणं. आज ना आम्ही हॉटेल्सचं पण अजून प्रयत्न करतोय. पुण्यामध्ये पण आहेत, नाशिकमध्ये आता झालेलंच आहे, मुंबईमध्ये पण होतीलच. आम्हाला फक्त आमचा हेतू एकच आहे, लोकांना फूड क्वालिटी चांगली द्यायची. जो आपला जो स्टाफ आहे आपल्याकडे काम करत आहे त्यांना त्याच्यातनं कुटुंबांना पोचली गेली पाहिजे ह्या याच्यामध्ये. मी तर असं ऐकले की आता तर मी संध्याकाळच्या वेळेत आले, म्हणजे दुपारच्या वेळेस मला असं 1-1 तासभर बाहेर थांबावं लागलं असतं. हां, वेटिंग असतं. म्हणून मी लवकर आली संध्याकाळी, म्हटलं की जास्त उशिरा झाला नको ना, तर पुन्हा मला तासभर बाहेर थांबावं लागेल. दुपारी मला खूप वेटिंग होतं, 280-300 आसपास वेटिंग होतं. अच्छा. 280-300 होतं. ओ माय गॉड, म्हणजे तासभर लागतच असेल. हां, अर्धा पाऊण तास, 1 तास जातो. कोणते कोणते माशांचे प्रकार आहेत आपल्याकडे? सुरमई आहे, बोंबील आहे, पापलेट आहे, फ्रॉन्स आहेत, एकशिपी आहे, क्रॅब्स आहेत, कालवा आहेत, बांगडा आहे, आणि बरेच प्रकारचे मासे आहेत. मोरी मटण पण असतं आपल्याकडे. आता दुपारी आपले संपले आहेत. असे बरेच प्रकार आहेत. आपल्याकडे एक महाराजा थाळी पण आहे. महाराजा थाळीमध्ये आम्ही एकाच थाळीमध्ये सगळे जेवढे फिश येतील तेवढे आम्ही फिश थाळी फिशमध्ये देतो. अच्छा. त्यामुळे तुमची फॅमिली 5-6 जणांची असेल तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे एका थाळीमध्ये फिश पण खायला मिळते. माशांशिवाय अजून काय आहे आपल्या? माशांशिवाय आपल्याकडे ते कोंबडी वडे आहेत, मटण चिकन वडे असतात आपले, ते असतात साबुती वडे. व्हेज थाळी आपल्याकडे आहे, मोदक पण असतात, आमरस पण आहे. सगळं आपल्याकडे व्हेजमध्ये पण लोकांना आम्ही ठेवलेल्या वेगवेगळ्या व्हरायटीज ठेवलेल्या आहेत. त्याप्रमाणे लोक काजू, ओल्या काजूची उसळ पण असते आपल्याकडे. आणि इकडे जर कोणाला यायचं असेल तर प्रॉपर ॲड्रेस सांगतील का मला? माळनाका म्हणून गांधी पेट्रोल पंपाच्या अपोजिट आहे, माळनाका आहे. हॉटेल आमंत्रण कोणीही केलं तरी येऊ शकतात इथे. गुगलला सर्च केलं तरी लगेच डायरेक्ट हॉटेल थोडं आतमध्ये आहे आमचं, पण आता आतमधलं हॉटेल आम्ही लगेच कळते असं. हां, आम्ही पण गुगल लोकेशन आलं. आपलं वेळ काय आहे हॉटेल? सकाळी 11 ते रात्री 11 आम्ही कंटिन्यू चालू ठेवलेले आहे हॉटेल. कारण दुपारी 4 नंतर बऱ्याचशा लोकांची गैरसोय होते, आपले टुरिस्ट लोक येतात, ते बऱ्याच लोकांचे हाल होतात ह्याच्यामध्ये. तर बरीचशी हॉटेल 3:30 वाजताच बंद होतात, पण आपलं हॉटेल सकाळी 11 ते रात्री 11 पर्यंत चालू असतं. आता आपण किचनमध्ये जाऊया मंडळी. आपण म्हणजे मी जाते आणि तुम्ही पण माझ्यासोबत या. चला थांबा, अगोदर कॅप लावते. आणि ही आहे इकडची सिटिंग. बघा, माझी लेक आणि आई बसलेले आहेत, वाट पाहत आहेत माझी. आई विचारून येते मध्ये काय काय तयार होत आहे ते आणि मग आणायला सांगते तुमच्यासाठी, ऑर्डर करते. बरं, ओवी बसलेली आहे, कॅप आहे आता माझ्या हातात आणि मी मध्ये जाते. सुरमई बघा किचनमध्ये किती मोठी ठेवलेली आहे ती. 13-14 किलोची आहे, रोजच्या रोज सुरमई येतात. अशा रोज तुम्ही ताजी आणता? हो, रोजच्या रोज ताजी आणतो आणि इथेच कटिंग होतात. सुरमई जाणारे सगळे ट्रेन आहेत पूर आपली, जुने जुने माणसं आहेत.
त्यांना आम्ही शिकवलेलं आहे. अगदी बांगड्या कापण्यापासून त्यांना कटिंग करायचं वगैरे माहिती नव्हतं तेवढं, पण आम्ही शिकवलेलं आहे त्याला. अजून आपल्याकडे काय कोणते कोणते मासे? पापलेट आहे, बांगडा आहे, बोंबील आहे, मांदेली आहे, आणि प्लस तिसऱ्या आहेत खेकडा आहे, आणि मोरी मटन आहे, मोरी मासा असतो. ही बघा मोठी आहे एकदम. पापलेटच्या मध्ये ह्याच्यामध्ये पण साईज आहे, बांगड्यामध्ये पण साईज आहे. बांगडा मोठा पाहिजे तर बांगडा मोठा पण मिळेल आपल्याला. पापड ह्याच्यापेक्षा पण मोठी आहेत, ती साफ केली जात आहेत. आणि प्रॉपर आपल्याकडे जास्तीत जास्त लोकांच्या थाळ्या चालतात. थाळ्या चालल्यामुळे आम्ही ही साईज ठेवतो. किलोला 5 बटणारी पण आहेत, 6 बटणारी पण आहेत. ही मला वाटतं मे बी 6 ते 7 बटणारी पापडं आहेत. भाऊ आता कोणती थाळी भरताय? ही क्रॅप थाळी आहे. अच्छा, खेकडा थाळी. त्याच्यामध्ये काय काय आहे? क्रॅप मसाला फ्राय आहे, करी आहे, टिकळं आहे, आणि कोकम कढी आहे, कोळंबीचं लोणचं आहे, कोळंबी ड्राय फ्राय आहे, आणि हिरवी चटणी आहे, कैरी चटणी आहे, खेकडा मसाला फ्राय आहे, आणि हा राईस आहे. याची किंमत किती? 380. चपाती आहे, तांदळाची भाकरी आहे, खेकड्याबरोबर वडे पण खाणारे लोक आहेत, फिशबरोबर वडे पण खातात, चिकन वडे, मटन वडे पण आपल्याकडे असतात, अवेलेबल आहेत. तरी पण खूप व्यवस्थित ठेवलं आहे किचन, छोटा तरी अरेंजमेंट छान केली आहे. आता आपण पाहूया का काय काय रेडी आहे तुमच्याकडे, दाखवतील का? मटकीची उसळ आहे, वरण आहे, हे कोकम कढी आहे. कोकम कढी सगळ्या थाळीला जाते, आपल्याकडे व्हेजला पण जाते, नॉनव्हेजला पण जाते. फिश करी आहे, चिकनची ग्रेव्ही आहे, कोळंबीचं लोणचं आहे, ही सोलकढी आहे, ताईंसाठी इथे करतात सुरमई फ्राय. अच्छा, आणि हे कशाचं? हे रवा आहे. रवा, रवा आणि मिरची पावडर. आणि इथे बाजूला बोंबील फ्राय होत आहेत. मस्त झालेत बोंबील फ्राय. तिसऱ्या मसाला फ्राय. तू कशाच आहे तिकडला? बांगड्याचं. हे सगळं बघून तर मला अजून भूक लागलेली आहे, तर आता मी माझ्या टेबलवर जाते आणि जेवणाची वाट पाहते. चला. 15 वर्षापासून मी येतोय. 15 वर्षापासून हो, मी पुण्याचा आहे. रेग्युलर आलं की इथंच जेवतो, बाकी कुठं टेस्ट हेच नाही आलं. मी आज रात्री जेवत नाही ॲक्च्युली, इथं आलोय तर मी 2 भाकरी इथं खाऊनच जातो. थँक्यू. पहिल्यांदा आलीत की तुम्ही येता इथे जेवायला? नाही, आम्ही पहिल्यांदा. कसं आहे? मित्र आहे आणि मी स्पेसिफिकली याला लोकांना इथे घेऊन आलो आहे. सगळ्या ज्या डिशेस आहेत ना इथल्या, सगळ्या युनिक आहेत. तुम्हाला म्हणजे असं डिफरंट मिळेल. तुम्ही रेग्युलर हॉटेलमध्ये गेलात ना, टिपिकल ती चिकन थाळी म्हणा किंवा फिश थाळी म्हणा, पण यांचं बनवण्याचं आणि प्रेझेंट करण्याची जी पद्धत आहे ना, ती खूप डिफरंट आहे. आय थिंक इथे येस येस ॲक्च्युली मला अजून एक मोठी थाळी मिळेल. लोकांनी व्हेज नॉनव्हेज खायचं होतं. आम्ही व्हेजवाले पण इकडे आहोत, नॉनव्हेजवाले पण इकडे आहोत. प्लस आमच्या घरी काही फंक्शन असेल ना, तर आम्ही इथूनच ऑर्डर करतो. भाऊ इथे एवढा क्राऊड येतो आणि तुम्ही एवढा व्यवस्थित कसं काय मॅनेज करता? आम्हाला आता ती सवय झालेली आहे, कारण आमंत्रण आणि गर्दीचं नातं खूप जवळचं आहे. दरवेळेला ती गर्दी असते, त्यामुळे ती एक हॅबिट बनलेली आहे. आम्हाला कितीही गर्दी झाली तरी पण आम्ही व्यवस्थित हॉस्पिटॅलिटी दाखवून प्रत्येकाला व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करतो. आणि आम्हाला जे आमचे ओनर ट्रीट करतात, ते पण एक कुटुंब म्हणून वापरतात. आमचं स्वतःचं समजून आम्ही करतो, त्यामुळे एक वेगळा आनंद आहे याच्यामध्ये. क्या बात है, थँक यू, खूप छान वाटलं. स्टार्टर आलेला आहे, खेकडा लॉलीपॉप. ओवी खेकडा लॉलीपॉप. खेकडा लॉलीपॉप क्या होता है बाबा? मैं चिकन लॉलीपॉप खाया है ना, तो अभी खेकड़ा लॉलीपॉप खाओ रे बाबा. कैसा है रे बाबा? नाइस नाइस, एकदम मस्त, एकच नंबर. कोवी ने आई मी पहिल्यांदा खाल्ले, आणि मी देखील पहिल्यांदाच खाते. वाव, एकदम क्रिस्पी अशी कोटिंग आहे, मस्त. 10/10 माझ्याकडून पण 10/10 मस्त आहेत ना? एकदम मस्त. तर मंडळी आमची ऑर्डर आलेली आहे आणि आम्ही काय काय मागवलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. या इथे खेकडा मसाला थाळी, यामध्ये काय काय ते मी तुम्हाला दाखवते. हा बघा, हा एक खेकडा मसाला, फिश करी, बांगड्याचं तिकलं, सोलकढी, कोकम कढी, कोळंबी लोणचं, जवळा, कोळंबी कोशिंबीर, चटणी खोबऱ्याची, तांदळाची भाकरी, कांदा, लिंबू आणि टॉमॅटो, काकडी, आणि हा हा आहे खेकडा लॉलीपॉप आणि राईस. ओवीसाठी मागवलेली आहे कोळंबी मसाला थाळी, त्यामध्ये आहे कोळंबी मसाला. तिसरी थाळी सांगते,
कोळंबी मसाला, फिश करी, बांगड्याचा तिकला, सोल कढी, कोकम कढी, जवळा, कोळंबी कोशिंबीर आणि कोळंबीचं लोणचं, भाकरी, चटणी आणि माझं फेवरेट क्रॅब लॉलीपॉप, राईस आणि काय हवी ओवी काहीतरी तिसरं काय बोलत होती थर्ड थर्ड हवं होतं तिसरं थर्ड काय माहिती का तिसरं आणि थर्ड हे तिसरं असं हा हे तिसरा मसाला आणि माझ्या समोर आहे 3-in-1 सुरमई थाळी ही सगळ्यांसाठी घेतली आहे बरं का मी एकटीने संपवणार आहे यामध्ये काय काय आहे ते मी तुम्हाला दाखवते या इथे ही सुरमई ही सुरमई ही सुरमई आता यामध्ये ही आहे येल्लोवाली सुरमई ही आहे रेडवाली सुरमई आणि हे सुरमई फ्राय फिश करी बांगड्याचं तिकलं सोल कढी कोकम कढी कोळंबी कोशिंबीर जवळा कोळंबीचं लोणचं चटणी आणि टॉमॅटो काकडी आणि ओवीचा फेवरेट खेकडा लॉलीपॉप आणि हो आम्ही एक्स्ट्रा अजून घेतलेलं आहे कोळंबी फ्राय याच्यामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पीस आहेत ओवीची कोळंबी फेवरेट आहे आईची पण ओवीची पण आणि त्यासाठी आम्ही वेगळे घेतलेले आहेत आणि ओवीने सुरुवात पण केलेली आहे तिकलं घ्या ना बांगड्याचं तिकलं छान लागेल हां हे पण छान आहे छान आहे ना थोडंसं कोळंबी लोणचं खाऊन हा हे खाऊन बघते काय प्रॉब्लेम आहे हां रे मस्त आहे ना हां लोणचं खरंच मस्त आहे आणि ओवीला माझ्याकडनं टांटडान अकर 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 हॅपी बर्थडे टू यू आई ना बरवते कोळंबी घ्या 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 अख्खा खास घ्या असा कशी आई मस्त आणि फ्रेश आहे नुसती फ्रेश आहे आणि ही आहे सुरमई एक मिनटं ओ दादा ही आहे 3-in-1 सुरमई थाळी तर ही कोणती सुरमई आहे अच्छा ही तवा फ्राय आणि दोन्ही मसाल्यामध्ये ही येल्लो ग्रेव्ही आणि ही रेड ग्रेव्ही अच्छा थँक्यू तू कुठून सुरुवात कर इथून सुरुवात कर ना कोळंबीपासून ते झालं मग आता कोळंबीपासून सुरुवात कर तिसऱ्या हव्यात तिसऱ्या हव्यात अच्छा आपण भात आपला थंड होईल तर झाकून ठेवूया हे आहे ओवीचं फेवरेट तिसऱ्या खायची असते कोथिंबीर थोडी ठेवा मस्त छान सुरमईचे पीस फ्राय केले आहेत मोठे मोठे ही आहे रवा फ्राय मला मगाजपासून इच्छा होती की कोळंबी लोणचं खायची मस्त आहे ना म्हणजे बघितल्यापासून मला अशी चव सुटलेली एकदम मस्त बांगड्याचं तिकलं तांबट तिखट झालं आहे सुरमई फ्राय येल्लो ग्रेव्हीमधली ग्रेव्ही छान आहे आई तुम्हाला आवडेल तुम्ही खावा तुम्हाला कन्फर्म आवडेल ही रेड ग्रेव्हीमधली सुरमई एक नंबर आहे आई हॅपी बर्थडे कसला गं परवाचा देते तिसऱ्या देते पहिला खा मग तिसऱ्या देते हां हे बघा ही आहे कोकम कढी छान आहे मंडळी 3-in-1 सुरमई थाळीची किंमत आहे 1199 क्रॅब मसाला थाळीची किंमत आहे 430 रुपये कोळंबी मसाला थाळीची किंमत आहे 430 रुपये आणि कोळंबी जी आम्ही फ्राय घेतलेली आहे याची किंमत आहे 450 रुपये आणि तिसऱ्या याची किंमत आहे 270 रुपये आई तुम्हाला काय आवडलं सगळ्यात जास्त तिसऱ्या आवडल्या आणि ह्या काय मस हे काय क्रॅब लॉलीपॉप आवडला पण क्रॅब आणि तिसऱ्या लॉलीपॉप जास्त क्रॅब खाय क्रॅब लॉलीपॉप आणि तिसऱ्या
सुरमई पण आवडीने खातेस, कोळंबी पण आवडीने खातेस. आमचं जेवण अजून व्हायचं बाकी आहे, तुमच्याशी गप्पा मारत राहिली तर माझं जेवण थंड होईल, त्यामुळे मी आता मस्त मला आरामात बसून जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. तुम्ही जर रत्नागिरीला आलात तर आमंत्रण हॉटेलला यायला विसरू नका, नक्की या, तुम्हाला कन्फर्म आवडेल. आणि स्पेशली हे बघा, सुरमईचे जे तीन तीन प्रकार आहेत ना, मस्तच आहेत. आईंना सगळ्यात जास्त आवडलं म्हणजे हे क्रॅब लॉलीपॉप, आणि ह्या तिसऱ्या तिसऱ्या पण आवडल्या. हो, तिसऱ्याही आवडल्या. ओवीला पण सेम. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा. And bye-bye.